नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण 1 मधील समरूपत या प्रकरणातील शेवटचा घटक पाहणार आहोत। समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। तर हे प्रमेय काय सांगतंय? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते। काय विधान आहे प्रमेयाचं? विधान जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर आता यापूर्वी आपण 9वीच्या अभ्यासात किंवा 10वीच्या या पहिल्या प्रकरणातसुद्धा प्रमेय कसं सोडवायचं असतं ते पाहिलेलं आहे। आपणाला माहिती आहे की भूमितीतील कोणताही गुणधर्म आपणाला जर तर किंवा जेव्हा तेव्हाच्या स्वरूपात लिहिता येतो। यामध्ये जर किंवा जेव्हाच्या पुढं जे विधान असतं त्याला आपण पक्ष असं म्हणतो। म्हणजे इथं पक्ष काय आहे? दोन त्रिकोण समरूप आहेत हे पक्ष आहे। आणि तर किंवा तेव्हा याच्या पुढं जे विधान असतं त्याला आपण साध्य म्हणतो। तर इथं साध्य काय आहे? की त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर असतं। आपणाला आता माहिती आहे की आपण या जरच्या पुढच्या विधानानुसार आपणाला आधी आकृती काढावी लागेल आणि मग आकृतीनुसार आपण पक्ष आणि साध्य लिहिणार आहे। तर पक्षासाठी आपण आधी आकृती काढूया। आता इथं आपणाला दोन त्रिकोण आपण घेतलेले आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर। आता साध्यामध्ये काय दिलं आहे? त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर। तर क्षेत्रफळ दाखवण्यासाठी आपणाला पाया आणि उंची लागणार आहे, त्यामुळे याच्यातच आपण उंची दाखवूया। या एडी हा लंब काढूया बाजू बी सीवर आणि इथं पी एस हा लंब काढूया बाजू क्यू आरवर। त्यामुळं पक्ष काय झालं बघा, आता आकृतीनुसार त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर। आणि काय काढलं आपण? याची रेख एडी लंब बाजू बी सी, बी दरम्यान डी दरम्यान सी व रेख पी एस म्हणजे हा लंब बाजू क्यू आर, क्यू दरम्यान एस दरम्यान आर। हे आपलं पक्ष झालं। आता आपणाला साध्य काय विचारलं आहे? त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतं। आता आपण यापूर्वी समरूप त्रिकोणाचं क्षेत्रफळ दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं काढायचं ते पहिल्या घटकामध्ये पाहिलेलं आहे। जर दोन त्रिकोण त्यांची पायानी उंची असमान असेल तर त्या दोघांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं, पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात असतं, उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात,
आणि दोन्ही समान असेल तर गुणोत्तर एकास एक असतं किंवा त्यांची क्षेत्रफळ समान असतात हे आपण पाहिले. तसंच दोन त्रिकोण समरूप असतील तेव्हासुद्धा आपण व्याख्येमध्ये पाहिलेलं की यांच्या संगत बाजू या प्रमाणात असतात, म्हणजे ए बीला संगत बाजू पी क्यू, बी सीला संगत बाजू क्यू आर आणि ए सीला संगत बाजू पी आर या प्रमाणात असतात. आणि संगत कोण एकरूप असतात, इथं हा पूर्ण ए हा पूर्ण पी कोणाला एकरूप असणार आहे, इथला बी कोण क्यू कोणाला एकरूप असणार आहे आणि कोण सी हा कोण आरला एकरूप असणार आहे. त्यानुसार आता आपण यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. म्हणून साध्यामध्ये काय येणार आहे, काय कोण पी क्यू आर, आता हे काय त्यांच्या भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर, त्यामुळे संगत भुजा लिहायच्या ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग, किंवा दुसरी संगत भुजा येणार बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग, आणि तिसरी संगत बाजू येणार आहे ए सी वर्ग छेद पी आर वर्ग. म्हणजे हे आपल्याला सिद्ध करायचं. आता आपण सिद्धता लिहिताना या प्रकरणातील जो पहिला गुणधर्म आपण शिकलो होतो त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे जर दोन त्रिकोण असतील तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतं. तर त्यानुसार काय येणार, या दोन त्रिकोणांची गुणोत्तर काय येतील, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर संगत बाजा बाजू इथं येणार बी सी आणि उंची येणार ए डी, आणि या त्रिकोणाचं संगत बाजू काय सॉरी पाया काय येणार आहे क्यू आर आणि उंची काय येणार आहे पी एस. हे आपण पहिल्या गुणधर्मामध्ये शिकलो. फक्त आता इथं आपण याची फोड जरा पाया पायांचं गुणोत्तर वेगळं दाखवायचं आणि उंची उंचीचं गुणोत्तर वेगळं दाखवायचं, त्यामुळे हे असं लिहिता येईल आपल्याला किंवा इथंच मी लिहितो बी सी छेद क्यू आर आणि गुणिले ए डी छेद पी एस, आणि या समीकरणाला मी नंबर एक देणार आहे, समीकरण नंबर एक. आता आपल्याला पक्षामध्ये काय दिलेलं आहे की हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग समरूप आहेत, समरूपतेच्या व्याख्येनुसार आपल्याला त्यांचे कोण एकरूप दाखवता येतात आणि संगत बाजू प्रमाणात दाखवतात ते आता आपण दाखवूया. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये, आणि म्हणून आपल्याला इथं एक कोण बी एकरूप कोण क्यू, कारण समरूप त्रिकोणाचे संगत कोण आणि बाजूंचं प्रमाण असणार आहे, तसेच ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर, म्हणजे व्याख्येनुसार संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोण एकरूप असं आपण दाखवू शकतो. हे आपण समरूपतेच्या व्याख्येमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आता आपल्याला इथं दोन वेगळे त्रिकोण विचारात घ्यायचे आहेत. आता इथं हा त्रिकोण एक नवीन विचारात आपल्याला घ्यायचा आहे, इकडचा त्रिकोण बघा काय नाव येईल याचं ए बी डी, आणि या त्रिकोणातला हा एक त्रिकोण येईल काय नाव येणार याचं पी क्यू एस. आता या दोन्हीमध्ये आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतील का आपल्याला ते आपण पाहायचं आहे. तर आपण या प्रकरणाच्या मध्ये समरूपतेच्या व्याख्येनंतर समरूपतेच्या कसोट्या शिकलेल्या आहेत, तर इथं आपल्याला समरूपतेच्या कसोट्या वापरून हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतात. तर त्याच्यानुसार इथं आपल्याला दोनमध्ये दाखवलं की हा बी कोण या क्यू कोणाला एकरूप आहे, आणि आपण इथं ए डी आणि पी एस ही उंची काढलेली आहे म्हणजे लंब टाकलेले त्या त्या बाजूवर, त्यामुळे इथला कोण काटकोण डी हा काटकोण येणार आहे आणि इथला एस हा काटकोण, त्यामुळे हा कोण याच्याशी एकरूप आणि हा डी हा कोण एस या कोणाशी एकरूप, त्यामुळे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतात. तेच आपण आता दाखवायचं आहे. कोणता त्रिकोण विचारात घ्यायचा आहे, त्रिकोण ए बी डी व त्रिकोण पी क्यू एस मध्ये कोण बी एकरूप कोण क्यू, याला आपण पक्ष म्हणलं तरी चालतं किंवा आपण याला इथं विधान दिलेलं आहे विधान दोन वरून म्हणूया इथं आपण
विधान दोन वरून आणखी हा लंब जो आहे कोण ए डी बी बरोबर कोण पी एस क्यू बरोबर 90 अंश हे काटकोण आहेत आणि म्हणून मग हे दोन त्रिकोण दोन कोण संगत कोण एकरूप असल्यामुळे हे दोन त्रिकोण आता इथं संगती महत्त्वाची आहे आपण ए बी डी त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण एला इथं संगत कोण पी येणार बीला क्यू आणि डीला एस येणार त्यामुळं पी क्यू एस आणि याला कारण आपण काय सांगायचं कोको कसोटी समरूप त्रिकोणाची कोको कसोटी आणि मग पुन्हा समरूपतेच्या व्याख्येनुसार जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात तसं या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू सुद्धा आपल्याला प्रमाणात दाखवता येतील त्यामुळे इथं असं म्हणता येईल ए बी छेद पी क्यू बरोबर ए डी छेद पी एस आता तिसरी बाजू पण बी डी आणि क्यू एस येईल परंतु तिचा आपल्याला काही वापर करायचा नाही त्यामुळे आपण ती इथं घेतली नाही मी समीकरण नंबर 4 आणि याला कारण संगत भुजा म्हटलं तरी चालेल समरूप त्रिकोणाच्या त्या संगत भुजा आहेत आता आपल्याला विधान नंबर 3 आणि विधान नंबर 4 जर बघितलं तर विधान 3 मध्ये काय सांगितलंय ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर आता इथलं जे पहिलं गुणोत्तर आहे या 4 मधल्या पहिलं गुणोत्तर हे सारखंच आहे याचा अर्थ 1, 2, 3 आणि ही 4 ही चारही गुणोत्तर काय येणार आहेत समान येणार आहेत ते आपल्याला आता इथं दाखवता येईल म्हणजेच 2 व 4 वरून समीकरण 2 व 4 वरून काय येणार हा ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर आणि यातली ही संगत बाजू म्हणजे ए डी छेद पी एस याला समीकरण नंबर 5 देऊ आता आणि मग आता या 5 आणि या 1 जर आपण विचार घेतला तर 5 मध्ये आता काय सांगितले पाहता हा सॉरी 1 मध्ये एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी छेद क्यू आर गुणिले ए डी छेद पी एस आणि इथं 5 मध्ये काय म्हटलं आपण ए डी छेद पी एस हा या तिन्ही संगत बाजूंच्या गुणोत्तराबरोबर आहे त्यामुळे हा ए डी छेद पी एस हा ए बी छेद पी क्यूला पण समान असणार बी सी छेद क्यू आरला पण समान असणार आणि ए सी छेद पी आरला पण समान असणार त्यामुळे आपण बी सी छेद क्यू आर तर ए डी छेद आपण या बी सी छेद क्यू आरला समान दाखवायचं इथं त्यामुळे बी सी छेद क्यू आर आणि इथं 5 वरून म्हणता येईल आपल्याला आणि हे 1 वरून म्हटलं तरी चालेल इथं हे आपण 1च विधान घेतलेलं आहे तसं आणि मग आपल्याला माहिती आहे की बी सी गुणिले बी सी म्हणजे बी सी वर्ग क्यू आर गुणिले क्यू आर म्हणजेच क्यू आर वर्ग आणि मग इथं बी सी वर्ग या दोघांचं गुणोत्तर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग घेतलं परंतु बी सी वर्ग हा ए बी छेद पी क्यूला पण समान आहे ए सी छेद पी आरला पण समान आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो की एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात म्हणजेच काय येणार आहे ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग आणि ए सी वर्ग छेद पी आर वर्ग या पद्धतीनं आपल्याला याची सिद्धता देता येते लक्षात आलं हां विद्यार्थी मित्र हो आताचं जे आपण प्रमेय पाहिलं त्या प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला काही वेळा
पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न म्हणून काही वेळा 3 मार्कासाठी जो 6वा प्रश्न आहे, सॉरी 5वा प्रश्न आहे, तो आपणाला विचारू शकतात. तर त्याच्यासाठी तर या प्रमेयावर आधारित आपल्याला 2 उदाहरणं नवीन सांगता येतील. त्यातलं पहिलं विधान असं आहे, पहा की 2 त्रिकोण समरूप आहेत. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत आणि मग यांची उंची जी आहे ही उंची या संगत बाजूंच्या प्रमाणात असते. हे आपल्याला इथं काही वेळा विचारू शकतील आणि याची सिद्धता आपण या प्रमेयात सुरुवातीला दिलेली आहे. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजे याचा हा कोण या कोणाला एकरूप आहे आणि आपण ही इथं उंची काढल्यामुळं हे काटकोन झालेत, त्यामुळे हे 2 त्रिकोण मगाच्या पद्धतीनं कोको कसोटीनं समरूप दाखवता येतील. म्हणजेच त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण पी क्यू एस हे इथं मगाशी दाखवलेलंच आहे आणि म्हणून मग यांच्या संगत बाजू म्हणजे या पद्धतीनं आपल्याला दाखवता येतील, ए बी छेद पी क्यू बरोबर ए डी छेद पी एस. म्हणजेच उंचीचं प्रमाण हे संगत बाजूच्या गुणोत्तराबरोबर असतं. असं काही वेळा आपल्याला एवढंच विचारू शकतील, म्हणजे हा जादा पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न. आता इथं उंचीच्या ऐवजी काही वेळा आणखी एक प्रश्न आपल्याला विचारू शकतील की 2 त्रिकोण समरूप आहेत आणि उंचीच्या ऐवजी त्यांच्या मध्यगा दिल्या आपल्याला. मध्यगा म्हणजे या बाजूचा तो मध्यबिंदू असायला पाहिजे. आता हा या बाजूचा मध्यबिंदू असायला पाहिजे, म्हणजे इथं ए डी सॉरी हा आपण ए बी सी घेतला आणि हा पी क्यू आर घेतला, तर इथं ही ज्यावेळी मध्यगा होणार त्यावेळी बी डी आणि डी सी समान येणार. ही पी एस मध्ये काय घेतली तर हा क्यू एस आणि हा एस आर समान येणार. आता काय वेळा असं पण आपल्याला विचारतील की या मध्यगा ज्या आहेत त्या संगत बाजूच्या गुणोत्तराबरोबर आहेत. आता याच्यासाठी मात्र जरासं आपल्याला या उदाहरणापेक्षा जरासं वेगळं करावं लागेल. फक्त इथं आपण कोको कसोटी वापरली तशी कोको न वापरता इथं बाकोबा कसोटी वापरावी लागेल. बघा आता कसं, आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजे ए बी बाजू पी क्यूला प्रमाणात आहे आणि बी सी पूर्ण बाजू हे 2 त्रिकोण समरूप असल्यामुळं बी सी ही क्यू आरला समान आहे. परंतु आपण हा डी मध्यबिंदू घेतल्यामुळं 2 बी डी म्हणजे बी सी येणार आहे आणि हा एस मध्यबिंदू घेतल्यामुळं 2 क्यू एस बरोबर क्यू आर आणि मग यातलं 2-2 गेलं तर हे गुणोत्तर या पद्धतीने घेतलं तर असं येईल ए बी छेद पी क्यू बरोबर बी डी छेद क्यू एस. आणि मग इथं ए बी बाजू या पी क्यूला गुणोत्तरात आहे किंवा प्रमाणात आहे आणि बी डी बाजू क्यू एसला प्रमाणात आहे आणि हा दोन्हीमधला सामायिक कोण आहे, त्यामुळं बाकोबा समरूपता कसोटी इथं वापरावी लागते. आणि मग या पद्धतीनंच पुन्हा मग या उंच हे मध्यगांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या गुणोत्तराबरोबर असतं. हे 2 प्रश्न आपल्या पुस्तकात नाही आहेत, परंतु हे ज्यादा आपणाला या पुस्तकातल्या घटकाचा वापर करून आपणाला जो ज्यादा पुस्तकाबाहेरचे प्रश्न असे येणार आहेत त्यामध्ये हे येऊ शकतील म्हणून मी आपणाला ही दोन्ही उदाहरणं सांगितली. आता आपणाला या समूह आहेत, समजा म्हणजे उदाहरण नंबर 1 त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे आणि इथं एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी दिलेला आहे आपल्याला. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी 16 दिलेला आहे आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर हा 25 दिलेला आहे. तर आपल्याला यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर काढायला सांगितलं आहे. ए बी छेद पी क्यू बरोबर किती असा प्रश्न आहे. म्हणजे दिलंय 2 त्रिकोण समरूप आहेत आणि 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या किमती दिलेल्या आहेत आणि संगत बाजूंचं गुणोत्तर काढायचं. आपल्याला माहिती आहे की आपण उदाहरण सोडवताना पी क्यू आर म्हणजे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. आता हे समरूप आहेत म्हणजे आत्ताच्या गुणधर्मानुसार आपल्याला यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय सांगता येईल, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर संगत बाजू तिन्ही पण घेऊ शकतात, परंतु आपल्याला इथं जी विचारलेली त्याचीच किंमत घ्यायची. म्हणजे इथं संगत बाजूचा वर्ग म्हणजे ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग
आता इथे आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण एबीसी ची किंमत दिलेली आहे 16, तसंच एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर ची किंमत सुद्धा दिलेली आहे 25, आणि हे गुणोत्तर काढायचं आहे परंतु यांचे वर्ग इथे आहे ते तसेच लिहिले आपण। आणि मग इथे आता दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढली, शॉर्ट फॉर्म मध्ये आपण दो बा वर्गमुळे काढू असं म्हणू शकतो, आणि मग 16 चा वर्गमूळ 4 येणार, 25 चा वर्गमूळ 5 येणार, आणि इथं ए बी वर्गचं वर्गमूळ ए बी, आणि इथं पी क्यू वर्गचं वर्गमूळ पी क्यू, आणि म्हणून हेच गुणोत्तर आपण ए बी छेद पी क्यू बरोबर 4/5, म्हणजे या गुणोत्तराची किंमत आपली किती आली 4/5। आता काही वेळा आपल्याला याच्यावर प्रश्न विचारू शकतात, काय म्हटलंय पा, दोन समृद्ध आपण बघूया, अजून एखादं होतं। आता आपण या गुणधर्मावर आधारितच आपण सराव संच 1.4 मधली काही उदाहरणं बघू। सराव संच 1.4, आता आपणाला माहिती आहे की आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये काही कृतियुक्त प्रश्न आहेत, तर त्या कृतियुक्त प्रश्नामधली काही आपण आता उदाहरणं जरा बघूया। आता काय म्हटलंय बघा, इथं दोन नंबरचं उदाहरण घेतोय मी, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे, आणि ए बी गुणोत्तर पी क्यू बरोबर 2 × 3 दिलेला आहे, तर खालील चौकटी पूर्ण करा म्हटलेलं आहे। आणि इथं आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग, आणि इथं चौकट दिलेले आहे बरोबर पुन्हा 2/3 दिलेले आहेत बरोबर पुन्हा आपल्याला 2 चौकटी दिलेल्या आहेत। म्हणजे आपण कृतियुक्त प्रश्न जो आहे त्या टाईपचं हे उदाहरण आहे। तर आता आपल्याला इथं दिलंय काय की 2 त्रिकोण समरूप आहे, आणि मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळ प्रमेयचा गुणधर्म जर वापरला तर या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर, म्हणजे इथं पहिली संगत भुजा आपणाला ए बी दिलेली आहे, त्यामुळे याची दुसरी संगत भुजा काय येणार आहे पी क्यू येणार आहे, आणि त्याचा वर्ग म्हणून इथं पहिली रिकामी जागा किंवा पहिली चौकट काय येणार आहे पी क्यू वर्ग येणार। आता ए बी छेद आणि पी क्यूचं गुणोत्तर 2/3 दिलेलं आहे, इथं त्याचा 2 चा वर्ग झाला आहे 3 चा वर्ग, फक्त इथं आपल्याला यांचे वर्ग करायचे, त्यामुळे 2 चा वर्ग काय येणार 4 आणि 3 चा वर्ग 9। म्हणजे या पद्धतीनं ही कृती आपल्याला प्रत्येक ही चौकट अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी आहे, इथं आणि एखादी चौकट दिली असती तर हे आपल्याला 4 म्हणजे 2 मार्कासाठी या टाईपची उदाहरणं आपल्याला विचारलेली आहे। आता अजून एक उदाहरण आहे असंच कृतियुक्त, तिसरं उदाहरण आहे, काय म्हटले पाहत, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर नंतर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर 80 चौरस एकक असणार ते दिलेलं नाही तिथं, आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 125, तर खालील चौकटी पूर्ण करा म्हटलेलं आहे। आणि इथं म्हटलं आहे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण, त्रिकोणाचं चिन्ह काढलेलं आहे इथं, रिकामी जागा भरायची आहे, पुन्हा इथं 80/125, आणि इथं म्हणून मग ए बी गुणोत्तर पी क्यू असं विचारलेलं आहे, ए बी गुणोत्तर पी क्यू बरोबर चौकट असं दाखवलेलं आहे। आता दिलेली माहिती आपल्याला काय काय आहे की हे 2 त्रिकोण समरूप आहे, आणि पहिल्या ए बी सीचं क्षेत्रफळ 80 चौरस एकक आहे, आणि पी क्यू आरचं क्षेत्रफळ 125 चौरस एकक आहे। मग आता इथं 125 ते इथं दिलेलं नाही, ते इथं आपल्याला घ्यायला पाहिजे। आता आपण सोडवताना कसं सोडवायला पाहिजे, ॲक्च्युली की त्रिकोण ए बी सी
समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे आणि मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मानुसार एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर। आता इथं संगत बाजू ए बी आणि पी क्यू दिलेत म्हणून आपण ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग आणि इथं आपण समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ प्रमेय असं म्हणू शकतो। आता इथं ही किंमत दिलेली आहे आपल्याला ती काय घ्यायची आहे यांचं गुणोत्तर किती किंमत आहे 80/125 म्हणजे 80/125 आणि ए बी आणि पी क्यू आपल्याला काढायची आहे किंमत त्यामध्ये आहे तसंच ठेवूया ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग। आता इथं आपण काय करू शकतो 5 ने या दोन संख्यांना भाग जाऊ शकतो 5 × 2 = 10 दोन उरले 5 × 5 = 25 म्हणजेच 25 × 5 = 26 पुन्हा 5 × 1 = 5 3 × 3 = 30 झाले म्हणजे 5 × 7 = 30 म्हणजेच 16×5 = 80 आणि म्हणून मग इथं आपलं झालं ए बी वर्ग इकडची किंमत मी घेतो आधी ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर 16/25 आणि मग यांची वर्गमूळ काढली तर काय येणार आहे ए बी छेद पी क्यू बरोबर यांचं वर्गमूळ काय येणार आहे 4/5 म्हणजे जिथं आपल्या रिकामी जागा काय येणार आहे 4 आणि 5। या पद्धतीनं आपणाला कृतीयुक्त प्रश्न या पद्धतीनं आपल्याला विचारू शकतात। नमस्कार, इथं आपला हा तास संपेल।